श्रीवर्धनमध्ये मॉडिफाईड कुबडी संच आणि व्यवसाय अनुदान वाटप, एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन आणि लीला म्हात्रे प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने मोफत मॉडिफाईड कुबडी संच व व्यवसाय अनुदान वाटप कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सचिन गोसावी तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीवर्धन यांनी स्वीकारले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लीला म्हात्रे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निशांत म्हात्रे, विश्वस्त रमेश ओवलेकर, संजय पाटील यांनी उपस्थित दिव्यांगांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष समीर रिसवूड, पत्रकार संदीप लाड आणि कुणबी युवक अध्यक्ष राजा टाकले हे उपस्थित होते. दोन कुबड्यांवर चालणाऱ्या दिव्यांग व्यक्तीने स्वावलंबी व्हावे यासाठी चार दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी 4,000 रुपये व्यवसाय अनुदान, ज्यामध्ये भाजीपाला खरेदी करून विक्री करणे, फळ विक्री, चॉकलेट गोळ्या खरेदी विक्री इत्यादी व्यवसाय एका मॉडिफाईड कुबडी संचावर बसून करता येईल असा लाभ देण्यात आला. ते चार दिव्यांग व्यक्ती मैनुद्दीन गजगे, नथुराम कांबळे, आयशा मुकादम व रिद्वान माटवणकर असे लाभार्थी पात्र ठरले. कार्यक्रमांती तहसीलदार सचिन गोसावी अध्यक्षीय भाषणात उपस्थित दिव्यांगांना अमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी कुणबी युवक संघटनेचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश नागटी, उपाध्यक्ष मुईद सरखोत, सचिव उदय माळी, खजिनदार नाजनीन कर्वेकर, सल्लागार संतोष पारधी, सदस्य सुनील गायकर, हेमंत वाघे आणि कासार यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न केला.